सहा सोनेरी पाने भाग चाळीस शत्रु स्त्री दाक्षिणण्यासारखी राष्ट्रघातक आणि कुपात्री योजिलेल्या प्रकारची सहस्रावधी उदाहरणे आहेत पण अशा राजांना महम्मद गझनी घोरी अल्लाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहिरच्या राजकन्या कर्णावतीच्या कर्णराजाची कमलदेवी नीतीची स्वरूप सुंदर मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी राजकन्यांवर केलेले बलात्कार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची केलेली विटंबना यांची आठवण पाडाव झालेल्या मुस्लिम स्त्रियांचा गौरव करताना ना झाली नाही हे आश्चर्य काय त्या विटंबना केलेल्या हिंदू राजस्त्रियांना आणि बलात्कारिल्या गेलेल्या लक्षावधी हिंदू स्त्रियांनी फोडलेल्या करुण किंकाळ्यांनी टाहोंनी हे हिंदुस्थानचे सर्व वातावरण सूक्ष्म ध्वनीने सतत कंपित होत होते त्याचे प्रतिध्वनी अशा राजांच्या कानावर येत नव्हते काय त्या बलात्कारी गेलेल्या लक्षावधी स्त्रिया असे म्हणत असतील की आम्हावर मुस्लिम सरदार आणि सुलतानांनी केलेले अत्याचार आणि बलात्कार कदापिही विसरू नका त्या मुस्लिम सुलतानांना तुम्ही अशी दहशत बसवा की हिंदूंचा विजय होताच मुसलमानांनी आमची ज्या प्रकारे विटंबना केली त्याच प्रकारची विटंबना मुसलमान स्त्रियांचीही केली जाईल अशा प्रकारे हिंदू विजयी होताच मुस्लिम स्त्रियांवरही प्रत्याचार केला जातो अशी दहशत मुसलमानांना बसली की मग पुढील मुसलमान विजेते हिंदू स्त्रियांवर अत्याचार करण्यास धजणार नाहीत पण शत्रुस्त्री दाक्षिण्याच्या सद्गुण विकृतीपै अनेक हिंदू राजे तसा प्रत्याचार मुस्लिम स्त्रियांवर करू शकले नाहीत हिंदूंच्या त्या काळच्या ह्या स्त्री दाक्षिण्याच्या धर्मघातक धर्मसूत्रामुळेच मुस्लिम स्त्रियांनी केलेल्या लाखो हिंदू स्त्रियांच्या अनन्वित छळाचे पारिपत्यापासून त्यांचे संरक्षण करण्यास त्या मुस्लिम स्त्रियांचे स्त्रीत्व ही एकच ढाल कायती पुरेशी ठरली त्यातही मुस्लिम स्त्रीला हिंदू करून घरात घेणे हे कृत्य स्वतः ते हिंदूच पाप समजत मुस्लिम स्त्रीच्या संबंधामुळे आपण बाटून हिंदूंचे मुसलमान होऊन बसू अशी हिंदूंचीच बुळगी समजूत असल्याने प्रत्यक्ष हिंदू राज्यातून निवसत असताना सुद्धा मुस्लिम स्त्रियांना हिंदूंकडून पळवले जाण्याचे किंवा बळाने हिंदू केले जाण्याचे लेश मात्र भय उरलेले नसे अपवाद अगदी विरळा अशा परिस्थितीत शतकानुशतके हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करण्याच्या आणि त्यांना बाटवण्याच्या अधम अपराधाचा यथोचित दंड त्या मुस्लिम स्त्री समाजास केव्हाही देण्यात आलेला नव्हता आणि म्हणूनच हिंदू स्त्रियांना बळाने बाटवण्याचा मुस्लिम स्त्री समाजाचा दुष्ट खटाटोप निर्वेधपणे त्या शतकानुशतकांच्या प्रदीर्घ कालखंडात साऱ्या हिंदुस्थानात सारखा चालत राहिला परंतु जर मुसलमानांची आक्रमणे चालू झाली त्यावेळेपासूनच मुस्लिम स्त्री समाजाने केलेल्या हिंदू स्त्रियांच्या राक्षसी विटंबनेच्या निष्कृतीसाठी हिंदू लोकही त्यांना जे रणांगणात मुस्लिमांवर प्रभावी जय मिळत त्या त्यावेळी तरी त्या मुस्लिम स्त्री समाजाचेही पारिपत्य कठोरपणे करीत जाते हिंदू स्त्रियांची त्या मुस्लिम शत्रूंनी जी जी दुर्दशा केली तशी तशी दुर्दशा त्या मुस्लिम स्त्रियांचीही करते मुस्लिम स्त्रियांना प्रसंगी बळाने सुद्धा हिंदू करून हिंदू समाजात घरोघर पचवून टाकते तर तर ह्या हिंदूंच्या प्रत्याक्रमणाच्या आणि प्रत्याचाराच्या संभवनीय भयाने मुस्लिम स्त्रिया मुस्लिमांचे विजय होत तेव्हा सुद्धा हिंदू स्त्रियांवर अत्याचार करण्यास कदापि धसत्याना भयाने चळचळ कापू लागल्या असत्या आज आम्ही हिंदू स्त्रियांना बाटवल्या छळल्या बटकी केल्या तर उद्या वा परवा हिंदूंना विजय मिळताच आमची आणि आमच्या मुलीबाळींचीही तीच ताटातूट विटंबना आणि दुर्दशा करण्यास हिंदू समाजही गावोगाव आणि घरोघरी सोडणार नाही सोडित नाही हिंदू स्त्री पीडनाच्या भीषण दंडापासून आमची स्त्रीत्वाची ढाल सुद्धा आमचे लवलेशही संरक्षण करू शकत नाही अशी धास्ती मुस्लिम स्त्री समाजाने हिंदू मुस्लिम युद्ध काळाच्या पहिल्या दोन तीन शतकातच जर खाल्ली असती तर आमच्या लाखो निरपराध हिंदू भगिनी माता कन्यकांना जी दुर्दशा पुढे शतकानुशतके भोगावी लागली ती केव्हाही भोगावी लागली नसती आमची स्त्री संख्या म्हणजेच त्यांच्या उदरी उत्पन्न होणाऱ्या आमच्या राष्ट्रीय संततीचे संख्याबळ घटले नसते उलट आमच्या त्या काळच्या कट्टर शत्रूंची मुस्लिमांची स्त्री संख्या वाढली नसती म्हणजेच त्यांच्या एकंदर समाजाचे संख्याबळ ठिकठिकाणी आटून गेल्या वाचून राहिले नसते ते का आणि कसे ह्याचे समाजशास्त्रीय स्पष्टीकरण मागे केलेलेच आहे परंतु पात्रापात्र विवेक शून्य अशा स्त्री दाक्षिण्याच्या भ्रमिष्ट कल्पनेने पछाडलेल्या त्या कालखंडातील हिंदूंनी मुसलमानांच्या लाखो स्त्रिया अवश्य होऊन त्यांच्या हाती अनेकदा आल्या असताही त्यांना त्यांच्या अत्याचारास्तव तसा तसाच तसा प्रत्याचाराचा असा कडक उपाय योजला नाही ह्या शत्रुस्त्री दाक्षिण्यापायीच हिंदूंची मुस्लिमांनी केलेली अधिकाधिक दुर्दशा पुन्हा हिंदूंच्या ह्या देशकालपात्र विवेकशून्य शत्रुस्त्री दाक्षिण्याचा मुस्लिमांवर काहीतरी अनुकूल परिणाम झाला होता का हिंदूंच्या त्या धार्मिक उदारपणामुळे मुसलमानांना त्यांच्या परस्त्री विटंबनाच्या पापाची काहीतरी लाज वाटली का मुसलमानांच्या राजकन्यादी पाडाव झालेल्या सहस्रावधी स्त्रियांना हिंदूंनी सुरक्षितपणे वारंवार त्यांच्या घरोघर परत पोचवून दिले याविषयी मुसलमानांनी त्यांचे कधी उपकार मानले का मुळीच नाही केव्हाही नाही उलट हिंदू आपल्या ह्या शत्रु स्त्री दाक्षिण्याचा जेव्हा सद्गुण म्हणून बडेजाव करू पाहात तेव्हा तेव्हा मुसलमान फिरून फिरून तेच अत्याचार करून त्यांची सक्रिय जर स्त्री दाक्षिण्याची हिंदूंना प्रतिष्ठा वाटत असती तर त्या स्त्री दाक्षिण्याच्या सद्गुणावर प्रथम अधिकार त्यांच्या स्वतःच्या माता भगिनी पत्नीचाच होता पण आम्ही मुसलमान त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या अशा बहिणींना बायका मुलींना शतकानुशतके सहस्रावारी बलात्कारीत बाटवीत येत असताही त्या हिंदू स्त्रियांना स्त्री दाक्षिण्यासाठी तरी आमच्या हातून सोडवण्याची छाती हिंदूंना झाली नाही ज्यांच्या अंगी आपल्या स्वतःच्या स्त्रियांना दाक्षिण्य दाखवण्या इतकेही पौरुष नाही ते हे बुडगे हिंदू आम्हा कडव्या मुसलमानांच्या स्त्रियांना म्हणे केवळ परस्त्री दाक्षिण्याच्या पवित्र भावनेने छळीत नाहीत स्पर्श करीत नाहीत त्यांना म्हणावे प्रत्यक्ष हिंदू राज्यात निवसत असणाऱ्या कोणत्याही मुस्लिम स्त्रीकडे वाकड्या दृष्टीने पहा तर खरे कोणत्याही मुस्लिम स्त्रीकडे डोळा उघडून पाहणाऱ्याचे ते डोळेच मुसलमान तत्काळ फोडून बाहेर काढतील ह्या भीतीसाठी हे बुडगे हिंदू आम्हा मुसलमानांच्या स्त्रियांना स्पर्श करू शकत नाही त्यांच्या परस्त्री दाक्षिण्याच्या व्रतामुळे नव्हे असा हिंदूंच्या ह्या स्त्री दाक्षिण्याच्या आयटीचा उलटा अन्वयार्थ लावून मुसलमान अधिकच शेफारत गेले आणि त्यांचे हिंदू स्त्रियांवरील अधमाधम अधमा अत्याचार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची अपहरणे हिंदूंच्या ह्या प्रकरणीची प्रत्याचार शून्यता पाहून अधिकच चेकाळत गेली मुस्लिम पूर्वकाळी आमचे पूर्वज शत्रु स्त्री दाक्षिण्याचा असा राष्ट्रघातक अर्थ करीत नसत जो चावायला आला तो साप ठेचलाच पाहिजे मग तो नाग असो किंवा नागीण ज्या शत्रूच्या स्त्रियांनी आमच्या माता भगिनींना बळाने बाटवून बटकी करून सोडले त्यांचे स्त्रीत्व त्या आतताई कृत्यानेच स्पष्ट होत होते स्त्री दाक्षिण्यावरचा त्या आतताई मुस्लिम स्त्री समाजाचा अधिकार तिथेच संपून आतताईपणाच्या कठोर दंडा वाचून दुसऱ्या कशावरही त्यांचा अधिकार उरत नसे यास्तवच जेव्हा ऋषीजनांच्या हत्या करणाऱ्या नियज्ञयाग विध्वंस येणाऱ्या राक्षसांसह त्राटिका रामावर चालून आली तेव्हा रामचंद्राने तत्क्षणात तिला ठार मारून टाकले शूरपणखा राक्षसीन सीतेला कोवळ्या काकडीसारखी खाऊन टाकण्यास जेव्हा धावली तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून तिला परत धाडून दिले परस्त्री दाक्षिण्यासाठी तिची खणा नारळांनी ओटी भरून नव्हे नरकासुराने आर्यांच्या सहस्रावधी स्त्रिया पकडून त्यांच्या असुर राज्यात आजच्या असिरियामध्ये नेल्या हे पाहताच श्रीकृष्णाने त्या असुरावर स्वारी करून त्याला युद्धात ठार मारले आणि हा सामरिक आणि राजकीय सूड उगवूनच काय ते थांबले नाहीत तर ज्या सहस्रावधी आर्यस्त्रिया त्या असुराच्या बंदीत बळाने कोंडून राबवल्या जात होत्या त्यांना सोडवून परत आपल्या राज्यात आणून सामाजिक सूडही उगवला त्या आर्यस्त्रिया असुरांनी बळाने बाटवल्या भ्रष्टविल्या एवढ्यासाठी त्या आपल्या सहस्रावधी राष्ट्रभगिनींना त्याही बाटल्या असे समजणाऱ्या पौरुष शून्य दुधखुळेपणापाई त्यांना असुरांच्या हाती सोडून काही श्रीकृष्णाचे सैन्य परत फिरले नाही तर उलट त्या सहस्रावधी स्त्रियांना आपल्या राष्ट्रात परत आणून प्रतिष्ठेने स्वसमाजात संस्थापून स्वतः भूपती या नात्याने त्यांच्या पालनपोषणाचा आणि संरक्षणाचा सारा भार श्रीकृष्णाने स्वतः आपल्याकडे घेतला आपल्या राष्ट्राचे स्त्रीवर्गीय संख्याबळ खटू दिले नाही श्रीकृष्णाच्या ह्या भूपतित्वाच्या कर्तव्यासच आपल्या पौराणिक वर्गाने लाक्षणिक अद्भुत तत्वाचे पूट चढवून श्रीकृष्ण त्या सहस्रावधी स्त्रियांचा पती झाला म्हणजे त्यांच्याशी लग्न लावले अशी लोककथा पुढे वर्णिली असावी हे उघड आहे वरील पौराणिक काळापुढच्या यवन शक हुणांच्या काळी तर या परकीय शत्रूंच्या कोणाही सेनानीचा राजाचा किंवा महाराजाचा लढाईत पराजय करताना त्या परशत्रूच्या राजकन्यकांशी आमचे तत्कालीन पौरुषशाली विजेते हटकून प्रकटपणे विवाह करीत ती परंपरा सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून तो गुप्त सम्राटापर्यंत अव्याहत चाललेली दिसते शालिवाहन राजेही विजित शक राजकन्यांशी विवाह करीत असत नुसते आमचे विजेते राजेच नव्हे तर आमच्या त्या कालच्या भारतीय सामंतापासून तो सामान्य नागरिकापर्यंतही आमचे लोक यवन शक हुणांच्या परकीय स्त्रियांशी बेखटपणे लग्न लावीत कारण त्या परकीय स्त्रियांना आणि त्यांच्यापासून झालेल्या संततीलाच नव्हे तर ते परकीय समाजचे समाज, समाज आमच्या धर्मात आमच्या संस्कृतीत आत्मसात करून टाकण्याइतके आमच्या राष्ट्राचे पौरुष शक्ती आणि पराक्रमही त्या काळापर्यंत प्रखर होती लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी प्रायोजक आचार्य जितेंद्रजी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनीमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे